मराठीची मालिका देवमानूस मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत। डॉक्टरने सुरेश पाटीलचा खून केल्यानंतर आता त्याचीच मिसिंगची कंप्लेंट द्यायला तो मंजुळाला घेऊन पोलीस स्टेशनला गेलाय। तर त्या माणसाने तुम्हाला फसवलं असून तुम्ही त्याची पोलीस कंप्लेंट करा असं तो मंजुळाला म्हणतो आणि त्यानुसार मंजुळा, संजू आणि डॉक्टर गेलेत पोलीस स्टेशनला। दरम्यान मागील भागात आपण पाहिलं डॉक्टरने सुरेश पाटीलचा खून केला, तर डॉक्टर त्याला या जमिनीचा व्यवहार करू नकोस असं सांगत होता। तेव्हा सुरेश पाटीलने डॉक्टरचं ऐकलं नाही आणि त्यामुळेच डॉक्टरने शेतावरच त्याचा खून केला, तर त्याचा मृतदेह देखील गायब केलाय। त्यामुळे सुरेश पाटील आता कुठे गेला असा प्रश्न सगळ्यांना पडलाय आणि त्याचा खून झाल्यामुळेच तो व्यवहारासाठी येऊ शकला नाही आणि त्यामुळे आता इकडे मंजुळा फारच संतापली आहे। आपली जमीन घ्यायची नव्हती तर व्यवहार करायचा कशाला असं ती म्हणते। तेव्हा ती संजू सोबत त्याला शोधायला जाते पण तो कुठेही सापडत नाही। तेव्हा रात्री डॉक्टर मंजुळाला पोलीस कंप्लेंट करण्याचा सल्ला देतो आणि त्यानुसार ते सगळेजण पोलीस स्टेशनला कंप्लेंट करण्यासाठी जातात। तर तिकडे डिंपलला डॉक्टरवर पूर्णपणे संशय येतोय व डॉक्टरने नक्कीच काहीतरी केलंय असं तिला वाटतं। तेव्हा ती डॉक्टरच्या खोलीत जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न करते। तेव्हा ती डॉक्टरच्या कपाटाची चावी शोधते व कपाटात तिला एक बॅग सापडते आणि त्या बॅगेमध्ये बॅग भर पैसे असतात, तर त्यामध्ये एक फाईल सुद्धा असते आणि त्या फाईल मध्ये सुरेश पाटीलचं नाव असतं। तेव्हा आता डॉक्टरने सुरेश पाटीलला संपवलंय असा संशय आता डिंपलला आलाय। तेव्हा ती ते पैसे घेण्याचा विचार करते पण आता घरात सगळेजण असतील त्यामुळे ती त्या पैशांची बॅग बाजूला काढून ठेवते। तर आता आपण एवढे पैसे घेऊन मुंबईला जाऊन हिरोईन बनू शकतो असं तिला वाटतंय। तेव्हा ती त्या पैशांची बॅग एका अडगळीच्या ठिकाणी ठेवते। तर रात्र होऊनही डॉक्टर घरी न आल्याने ती ते पैसे घेऊन बसलेली असते आणि इतक्यातच तिला डॉक्टर आल्याचा आवाज येतो। तेव्हा आता डिंपलला ते पैसे मिळणार का व सुरेश पाटीलचा शोध लागणार का हे तर येणाऱ्या भागांमध्ये समजेल। मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा।